नांदेड येथील विष्णुपुरी पाटबंधारे विभागामधील उपविभागीय अधिकाऱ्याला धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला भाग्यनगर पोलिसांनी जलद गतीने गजाआड केलाय. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जनतेला आवाहन केलं आहे की खंडणी मागणीचा काही प्रकार असेल तर जनतेनं गप्पण बसता याबाबत तात्काळ माहिती संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना द्यावी आणि अशा खंडणी खोरांवरती नांदेड पोलीस विभाग तत्परतेनं कारवाई करेल. दरम्यान 3 फेब्रुवारी रोजी विष्णुपुरी पाटबंधारे विभागामधील उपविभागीय अधिकारी अरुण नारायण अंकुलवार यांना एका फोनवरनं जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि 51,000 मागणी करण्यात आली. दरम्यान अरुण अंकलवार यांनी फोन करणाऱ्याचं नाव विचारलं असता त्यानं खंडणीची रक्कम 1,01,000 रुपये एवढी केली. याबद्दल भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलं. तेव्हा पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस ठाण्यामधील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे, पोलीस अंमलदार किशोर हुंडे यांनी धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपी मारुती जळबाजी चिंतले यास गजाआड केला आहे. दरम्यान यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जनतेला आवाहन केलं आहे की अशा प्रकारे कोणी खंडणीची मागणी करत असेल तर जनतेनं गप्प न बसता तात्काळ याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना द्यावी. अशा खंडणी खोरांवरती पोलीस विभाग तत्परतेनं कारवाई करेल. मजर शेख, C24 तास, नांदेड. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.